बीडेतील नीलम मानेचा 3 महिन्यांपूर्वी अनिकेत मानेशी विवाह झाला होता। शनिवारी रात्री नीलम स्वयंपाकघरात जाऊन झोपली होती, तर पती अनिकेत, सासू राणी माने व सासरा अंकुश माने हे तिघे समोरच्या खोलीत झोपले होते। व्हिडिओमध्ये काय घडले आहे ते समोर बघा। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। रविवारी सकाळी 7 च्या सुमारात नीलम दरवाजा उघडत नसल्याने कुटुंबियांनी दरवाजा तोडून स्वयंपाकघरात प्रवेश केला। त्यावेळी नीलमने पत्र्याच्या अँगलला होळणीच्या मदतीने गळफास लावून आत्महत्या केली होती। याचा धक्का बसल्याने नीलमची सासू यांनी दोघी हातांच्या नसा कापून घेत त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु कुटुंबियांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले। यानंतर नीलमच्या मृतदेहावर सासरच्या दारात अंतिम संस्कार करण्याची मागणी नातेवाईकांनी केली, त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपासणी सुरुवात केली। आजकाल अशा घटना खूपच वाढू लागल्या आहे। आत्महत्याचे प्रकार वाढल्याने एक भीती निर्माण झाली आहे। या व्हिडिओवरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा।